मी शेजारी आपलं राजशेखर पाटलांचा शेजारी असून मागातल्या 2-4 वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत बरोबर आहे ना, तर इथं पाटलांनी आपलं गावची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे लोकांचा काही चरितार्थ रोजगार निर्मिती करून भागविला। किती लोक येत होते कामाला? अंदाजे 100-100 लोक काम करत असतील, आणि त्यांना आपला 1-2 वर्ष आपलं ह्याने रोजगार उपलब्ध करून ही रोपाची निर्मिती केली, आणि त्याच्यावर आज ही सगळं वैभव दिसून येत आहे। काहीतरी पुण्य केल्यावर आलंय का कसं आलंय? हां, पूर्वीचे काहीतरी पुण्य ह्यांच्या जी काही लोकांनाच जी अडचणी भागवल्या ह्याच त्यांना पुण्य लागलेलं दिसतंय आता ही नर्सरी त्याच्यामुळे चालायली म्हणायची। हा, आता आता जी नर्सरी चालते ही महागडल्याच पुण्याईवर चालून। लोक त्यावेळेस काय म्हणायचे, एवढे माणसं काय जग पहिले त्यावेळेस लोक ह्यांना म्हणत होते कुठला पैसा यायला लागलाय, काय करले आहेत का ह्या परिस्थिती, इतका पैसा द्यायचा कुठून। माणसाची परिस्थिती अशी होती की जनावराला चारा नव्हता, दुष्काळी परिस्थिती होती, प्रत्येक शेतकरी हैराण झालेला होता आपलं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं। तर जो तो माणूस एकमेकात चर्चा करीत होता किंवा एवढा पैसा म्हणजे खर्चायचा धाडस करतात पाटील, ह्याला काहीतरी पुढं चालून होणारच आहे, चांगले दिवस येणारच आहेत बघायला। चांगलं काम केलं की चांगले दिवस येतात म्हणा। चांगलं काम केल्यानंतर चांगलंच ही फळ भेटणार चांगल्या कामाचं। धन्यवाद।